हाय फ्रेंड्स, वेलकम टू चव सातारची। आणि आपला हा गव्हाचा कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे मस्तपैकी। तर असा कसा बनवायचा यासाठी आमच्या सोबत राहा। सुरुवातीला एक परात घ्या, जी पीठ मळण्यासाठी वापरतात त्याला परात म्हणतात। आणि त्या परातीमध्ये तुम्ही रोजचं जे पीठ घेत आहे ते पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला आज गव्हाचे पीठ घ्यायचे आणि गव्हाच्या कणकेचा गोळा कसा तयार करायचा पोळ्यासाठी ते आपण बघणार आहोत। तर याची काही विशिष्ट आणि खास अशी पद्धत असते, ती जर नाही जमली तर तुमचं पीठ व्यवस्थित होणार नाही आहे। तुम्हाला सुरुवातीला पीठ परातीमध्ये पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये रोजच्या चवीनुसार तुम्हाला हवं तेवढं मीठ सगळीकडे टाकायचं आहे। मीठ एकाच जागेवर टाकू नका, त्यामुळं ते खारट एकच बाजू होण्याची शक्यता असते। आता पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं असते, आम्ही चाळून घेतलेलंच पीठ आहे त्यामुळं डायरेक्ट घेतलेलं आहे, तुम्ही हे चाळून घ्यायचं आहे। आणि तुमच्या डाव्या बाजूला पाणी ठेवायचं आहे, उजव्या हाताने पीठ मळा आणि डाव्या हाताने पाणी सोडायचं आहे। दोन्ही हात पिठामध्ये भरवायचे नाहीत, नाहीतर नंतर पाणी घेताना प्रॉब्लेम होतो। आता तुम्हाला हे एका हाताने जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे आणि एका हाताने मळत राहायचं आहे। एकदम पिठामध्ये पाणी टाकाल तर ते पातळ होईल आणि नंतर तुमच्या पोळ्या चपात्या बनवता येणार नाहीत। त्यामुळं पाणी जसं लागेल तसं हळूहळू टाकायचं आणि एकच हात पिठामध्ये भिजवायचा, कारण गव्हाचं पीठ खूप 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 चिकट असतं, ते सगळ्या हाताला लागतं। आपण जी परात खाली वापरली त्यालासुद्धा ते लागतं। या परातीच्या खाली एखादं कापड टाकून घ्या, म्हणजे थोडंफार पीठ जर खाली पडलं तर त्यामुळे आपली फरशी खराब होणार नाही। आता या पद्धतीने तुमचं पीठ एका हाताने सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे घुसळत राहायचं आहे आणि पाणी लागेल तेवढंच डाव्या हाताने त्यामध्ये घ्यायचं आहे। हात अगदीच चिकट झाले तर थोडंसं कोरडं पीठ घ्या आणि या पद्धतीने तुम्ही ते हातावर टाकून तुमच्या हाताला जो चिकटपणा आलेला आहे किंवा पीठ लागलेलं आहे ते गव्हाचं पीठ तुम्ही थोडंसं हाताचं बाजूला करून हात मोकळे करून घ्या आणि पुन्हा दोन्ही हाताने हे पीठ आता मळायला सुरुवात करा। हे लक्षात घ्या, सुरुवातीला आपण फक्त एकाच हाताने पीठ मळत होतो, आता मात्र दोन्ही हाताचा वापर करायचा आहे। पीठाला जेवढी ताकद जास्त लागेल तेवढं ते चांगलं मळलं जाणार आहे आणि त्यामुळं आपल्या पोळ्या चपात्या एकदम मऊ आणि लुसलुसीत होतात, फुगतात सुद्धा चांगल्या। आणि जर तुमचं पीठ मळायचं टेक्निक चुकलं तर चपात्या लाटताना त्रास होतो, खाताना त्रास होतो आणि बघताना सुद्धा त्रास होतो। तर हे टाळण्यासाठी ही ॲक्युरेट पद्धत काय आहे ती बघून घ्या। आता दोन्ही हातांनी पीठ इकडून तिकडे तिकडून इकडे चारी बाजूंनी जेवढं तुम्हाला प्रेस करता येईल तेवढं प्रेस करायचं आहे। हे प्रेस करत असताना हे मी अगोदरच सांगितलं आहे की पीठ खूप चिकट असतं, आपल्या खालच्या भांड्यालासुद्धा ते लागतं आणि हातालासुद्धा लागतं। तर हे कसं काढून घ्यायचं हळूवारपणे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओ स्किप करू नका, थोडा वेळ लागेल पण ही पद्धत शिकून घ्या। कारण आपल्याला योग्य पद्धतीने पीठ जर मळता आलं तरच आपल्या चपात्या चांगल्या होतात। आता हे बघा, तो जो पिठाचा गोळा आहे तोच पिठाचा गोळा परातीच्या सर्व भागामध्ये जोरदार दाबत दाबत फिरवायचा आहे आणि मध्येच थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे। त्यामुळं काय होतं, आजूबाजूला जे पीठ चिकटलेलं आहे ते आपल्या पिठाच्या किंवा गोळ्याला आपोआप चिकटलं जातं। तर इकडून तिकडे तिकडून इकडे जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही हे दाबत राहायचं आहे, प्रेस करत राहायचं आहे आणि
जो आपण कणकेचा गोळा आता बनवत आणलेला आहे तो वारंवार फिरवायचा आहे। प्रत्येक बाजू त्याची खाली दाबायची आणि वरून पण प्रेस करायचे आहे आणि मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 मिनिट करायचं आहे। आता आपले 4-5 मिनिटं झालेले आहेत जवळपास। आता थोडंसं तेल घ्यायचं हातावर, दोन्ही हाताला तेल लावायचं आणि ते तेल आपल्या पिठाच्या गोळ्याला सुद्धा लावायचं आहे आणि नंतर तेल लागलेला गोळा या परातीवर इकडून तिकडे तिकडून इकडे दाबत प्रेस करत राहायचं आहे। पुन्हा थोडंसं तेल लावून घ्या। दुसऱ्या वेळेला तेल लावले, हातावर तेल लावल्यामुळं पिठाचा जो चिकटपणा आहे तो कमी होतो। आता आपल्या परातीला भांड्याला खाली जे पीठ लागलेलं आहे ते निघण्यासाठी अंगठ्याचा वापर करा आणि या अंगठ्याला थोडं तेल लागलेलं असायला पाहिजे। तो भांड्यावर अंगठा घासत राहा, घासल्यावर चिकटलेलं पीठ आपोआप मोकळं होईल। मोकळं झालेलं पीठ आपल्या जो मळलेला कणकेचा गोळा आहे त्याच्यात पुन्हा घेत राहायचं आहे। बऱ्यापैकी अंगठ्याने सर्व बाजूंनी सर्व कोपऱ्यांनी घासून घ्या आणि तो गोळा पुन्हा हातामध्ये घेऊन आपल्या भांड्याच्या सर्व कोपऱ्यामध्ये पुन्हा घासायचा आहे। आता हातात तो परत गोळा घेतलेला आहे बघा। अगोदर सर्व बाजूंनी आपण नकानी खरवडून घेणे असं याला म्हणतात। तर खरवडल्यामुळं पीठ कुठेही शिल्लक राहणार नाही आणि हे भांडं नंतर साफ करतानाही तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, कारण याचा चिकटपणा आपण इथेच जवळपास सगळा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हा जो पिठाचा मळलेला गोळा आहे याला कणकेचा गोळा असेही म्हणतात, दोन्ही हाताने पुन्हा प्रेस करा आणि आपल्या परातीच्या किंवा भांड्याच्या सर्व बाजूंनी हा गोळा फिरवत राहा। फिरवत असताना त्याला वरून जोरदार प्रेस करत राहायचं आहे, दाब द्यायचा आहे, म्हणजे हे पीठ अगदी व्यवस्थित मळून निघलं जातं। या पद्धतीने पीठ मळण्याची सवय लावली तर भविष्यामध्ये तुम्हाला चपात्या किंवा पोळ्या करताना फारशा समस्या येणार नाहीत। आणि अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।